तर शेण तर अगदी घट आहे. म्हणजे आता हे जर शेण जर पाहिलं कोणी पण तर असं सांगाल की हे देशी गायचं शेण आहे. म्हणजे हे जर्सी गायचं आहे हे विश्वास नाही बसणार म्हणून हे शूट काढावं लागतं. बरोबर आहे, जर्सीच गायचंय. मिरच्यामुळे आता समोर तुमच्या समोर रिझल्ट आहे शेणाचा, पचनक्रिया वाढली, त्याच्यामध्ये शेणाचं प्रमाण घटलं माझं. जे 22-23 जे टप गमेले निघत होते शेणाचे ते 15-16 वरती आले. म्हणजे जे वेस्टेज बाहेर यायला कमी यायला लागलं, पचन होऊन गायांची तब्येत वगैरे वाढायला लागल्या. दुसरी जी गाय आहे तुमच्या आता पाठीमागे जर पाहिली सगळी, तर प्रत्येक वेळेस गाय अशी भरायची गोट्यामध्ये. बऱ्याच वेळा काय होतं का गाया भरतात, बरोबर. तुमची गाय जर बघितली तर गायीच्या अंगावरती स्वच्छता जर पाहिली, त्याची चमक जर पाहिली तर काय वाटतं? नाही, हॅपी आपण पावडरच्या फॅट वगैरे. मी तर असं ऐकलं की तुम्ही जिथं दूध घालता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वालिटी तुमचीच लागते. क्वालिटी तिथले सगळेजण म्हणून राहिले की क्वालिटीच्या बाबतीमध्ये तुम्ही नंबर वन आहे दूध आपलं क्वालिटी. मी 5 लिटर ची बकेट घेतली होती, आपण त्याच्यातून चालू केलं तर माझं 12-14 लिटर दोन टाइम दूध वाढलं. काय बोलतो, 12-14 लिटर विश्वास नाही बसणार दोन टाइम वाढलं. रेकॉर्ड आहे सकाळी 6 संध्याकाळी 6-7 लिटर. साधारणतः ही जनावर किती आहेत, जर सगळी जनावर पाहिली तर किती आहेत जनावर सगळी? टोटल 9 आहे त्याच्यामध्ये. बर ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण 100 ग्रॅमचा डोस दिला. बर बर बर. सकाळ 100 ग्रॅम, संध्याकाळ 100 ग्रॅम. रिझल्ट फास्ट येण्यासाठी. बर. नंतर मग आता गर्मी वाढली आहे ना, 100 गर्मीमध्ये तर मला असं वाटतं की 100 ग्रॅम पाहिजे. थोडासा लॉस लॉस सहन करणे गरजेचं आहे. अगदी बरोबर. आता मी जर पहिलीकडे काका म्हणलं तरी तुमचं घर पाहिजे, बरोबर. पण बऱ्याच वेळा गोटा जर शेजारी असेल तर प्रचंड वास येतो. नाही ना, तुमच्या गोट्यामध्ये असा वास हा प्रकार नाही. मासे पाहा कुठं पण तुम्ही तेच पाहतोय. आता आपण जर कुणी पाहिलं तर जनावरच्या अंगावरती जर पाहिलं कुठं नाही तर कुठंच नाहीये. म्हणजे जनावर जर पाहिलं तर बघा ना, त्याच्या खाली जर खायचं पाहिलं तर बघा जनावरच्या काहीच नाही ठेवलं त्यांनी. बरेच वेळा काय होतं जनावर खात नाहीत. खात्यात आपल्या खात्यात पूर्ण 100% तुमचा चारा काय होतं? आता आमचं पहिलं काय होतं, पहिले गावन काढून गावन फेकायला लागायची. पुढले वेस्ट उकाडत फेकायला लागायची. कुठे वाया जायची? हो वाया जायची. आता नाही जायचं. आता हे काही शेण आहे. आता हे जनावरांचं बघा, आता हे सगळं शेण एकदम घट्ट शेण पडले बघा. आता बघा हे जर देशी गायीचं शेण असल्यासारखं वाटतं बघा प्रत्येक गोष्ट. आणि जनावर ते चमक पाहिली आणि हेल्थ पाहिली, तब्येत तब्येतच्या बाबतीत तुम्ही काय सांगा? किंवा चमक जी आली त्यांच्यावर नॅचरल गोष्ट तो काय सांगा? पहिले अशी नव्हती. काय झालं, मी आता याच्या आधी शेंगदाण पेंट चालू केली. बर. मला 45 रुपयाने आपली ते तेल गाळण्याची शेंगदाण पेंट मिळत होती. बर. मी तो प्रयोग केला का माझ्या गाया पूर्ण वाळून गेल्या होत्या. कलर नव्हता, जे काळा कलर आहे का तो तांबूस तांबूस कसे जाते पूर्ण गायाचे सगळ्या माझे. मग मी शेंगदाणा पेंट चालू केले. एक 3-4 क्विंटल शेंगदाणा पेंट चालले पण मला काय हवा तो रिझल्ट नाही मिळाला. नंतर मग मला हे मिर्च चार्जरची माहिती मिळाली, नंतर मी चालू केलं तर माझ्या गायाच्या बऱ्यापैकी म्हणजे 100% तर मी समाधानी आहे ना. वेगळे पण आहे ना. आता आम्ही घरी दूध हेच खातोय. लोक गायांचं दूध जर्शी गायांचं दूध खायला नको म्हणतात. आम्ही हेच दूध खातो आणि काहीच अडचण नाही. आमचं हा गडी दूध नव्हतं पीठ बार का. बर. अरे पण नव्हतं. बर. हा तो आता दूध खातो आवडीने. तू दूध खातो का रे? दुधाची साय मध्ये पण क्वालिटी तर झाले. साय खूप जाड येते दुधाची, एकदम जाड येते साय. म्हणजे ज्या गायीचं दूध लोक तोंडात धरत नाहीत त्याचा स्वतः मालक खातोय. आपण खातो म्हणजे म्हशीचं दूधच खात नाही आपण. नाही एवढे क्वालिटी निभरायचे. जाम जाते पोटाने, आजारी त्रस्त होती ती. बर. तिला पूर्ण काड्या होत्या त्या खाल्ल्याच्या नंतर शेणाचं पूर्ण काड्या. म्हणजे 45% सुद्धा पचन नव्हतं होते. आपण एक तिला ट्रीटमेंट केली डॉक्टरांकडून, एक 10-15 दिवसाचा कोर्स झालेला आहे. त्याच्यातनं ती काही हे नाही झालेली. मग मिल्क चार्जर चालू केल्यानंतर ती दुधाला पूर्ण कमी पडली होती. बर. 1 लिटर दुधावर आली ती. आता तिथे 2 टायमाला 10 लिटर दूध आहे. काय बोलतात एवढी वाढ झाली? म्हणजे आपण सुधारणा होती त्याच्यामध्ये, अजून सुधारणा रिकवर होते. रिकवर होते. तब्येत कमी झाली. तब्येत कमी झाली. पूर्ण खराब झाली, वाळून गेली पूर्ण. पण ती आता चांगली झाली. ते आता होईन एका महिन्यात 1.5 महिन्यात. अजून हे गाय बघितली, ही गाय जर बघितली
तुम्हाला एकदम वेगळेपण वाटते बघा. आता ह्या गायीची तब्येत पाहिली बघा कशी जबरदस्त. म्हणजे असं नाही की एकच गाय आहे, इथं सगळ्या गाय बैठ त्यांचं काय झालं, शरीर भरून आले. आता बघा ह्या पाठीमध्ये तुमचं शेण आहे बघा, ह्या पाठीमध्ये शेण असं खाली, आता हे शेण असेल बघा अगदी घट्ट पडत आहे. तर बऱ्यापैकी काय होतं जनावरांचं पातळ शेण येतं. आता बघा हे शेण बघा बघा, पूर्ण शेण जर पाहिलं तर एकदम घट्ट पडते बघा. म्हणजे आपल्या समोरच आहे की एकदम घट्ट शेण पडू राहिलं. आता बघा हे शेण आहे, आता अगदी घट्ट पडले बघा. म्हणजेच काय, आपण जर पाहायला गेलं आता शेण एक मोठी समस्या झाली. पातळी राहिलं तिला पचन नाही होत. पचन नाही. तुम्ही शेणाच्या बाबतीत पण काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? शेणाच्या बाबतीत काय सांगणार आहे, आता एकच महिना झाला आपला अनुभव सांगून. हा, तेवढ्यातच फरक जाणवतो. फरक जाणवतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. बापूराव संपत साते. ओके. तालुका मुक्काम पोत नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे. ओके. आता तुमचे जे पाठीमान जहाज आपण गाय बघतोय सगळ्या एफ फोन कोणत्या जातीचे गाय आहेत? एचएफचे आहेत सगळ्या. एचएफ सगळ्या बरोबर ना. आता आपण शेण पाहिलं तुमचं, तर शेण तर अगदी घट्ट आहे. म्हणजे आता हे जर शेण जर पाहिलं कोणी पण, तर हे असं सांगाल की हे देशी गायचं शेण आहे. म्हणजे हे जर्सी गायचं आहे हे विश्वास नाही बसणार म्हणून हे शूट काढावं लागतं. तुमचा एक थोडासा दूध क्षेत्रातला जो अनुभव आहे आतापर्यंतचा पाठीमागचा, तो किती वर्षाचा अनुभव दूध क्षेत्राचा? 3 वर्ष झालं मी जानेवार केलं. जानेवार करतो. तुम्ही क्वालिटीच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये एकदम त्रासून गेले होते आणि मधल्या काळामध्ये एक महिन्यापूर्वी तुम्ही एक थोडासा बदल केला. समोर रिझल्ट आहे शेणाचा, पचनक्रिया वाढली त्याच्यामध्ये, शेणाचं प्रमाण घटलं माझं. जे 22-23 जे टप गमेले निघत होते शेणाचे, ते 15-16 वरती आले. म्हणजे जे वेस्टेज बाहेर यायला कमी यायला लागलं, पचन होऊन गायांची तब्येत वगैरे वाढायला लागल्या. आता मागाशी आपण जशी चर्चा करत होतो तुमच्या ह्याच्यामध्ये, आता ही जशी जी गाय आहे तुमच्या आता पाठीमागे जर पाहिली सगळी, तर प्रत्येक वेळेस गाय अशी भरायची गोट्यामध्ये, बऱ्याच वेळा काय होतं की गाया भरतात. बरोबर. तुमची गाय जर बघितली तर गायीच्या अंगावरती स्वच्छता जर पाहिली, त्याची चमक जर पाहिली, तर काय वाटतं? नाही, हॅपी आपण पावडरचा वगैरे. मी तर असं ऐकलं की तुम्ही जिथं दूध घालता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वालिटी तुमचीच लागते. क्वालिटी तिथले सगळेजण म्हणून राहिले की क्वालिटीच्या बाबतीमध्ये तुम्ही नंबर वन आपलं क्वालिटी. मग साधारण तुम्हाला मिल्क चार्जरची माहिती कुठून झाली? बेंद्रे सर आहेत आंबळ्याचे आणि आमचे चुलत बंधू राहायचे, चार होते ते मशीनला. तर मला सांगितल्यानंतर माझं काही विश्वास नाही बसला सुरुवातीला. मी 5 लिटरची बकेट घेतली होती, मग आपण त्याच्यातून चालू केलं तर माझं 12-14 लिटर दोन टाइम दूध वाढलं. काय बोलतो? 12-14 लिटर. विश्वास नाही बसणार. दोन टाइम माझं वाढलं. रेकॉर्ड आहे सर. सकाळी 6 संध्याकाळी 6-7 लिटर. साधारणतः ही जनावर किती आहेत? ही जर सगळी जनावर पाहिली तर किती आहेत जनावर ही सगळी? टोटल 9 आहे. त्याच्यामध्ये बर ह्याच्यामध्ये. आता मला एक सांगा, साधारण आता दूध क्षेत्र जर पाहायला गेलं तर तसं किचकट बरत चाललंय. हो, किचकट बरत. कारण क्वालिटी नाहीये, डिग्री नाहीये आणि मग शेतकरी काय करतो, हताश होतोय, निराश होतोय. आणि तुम्ही एक डायरेक्ट मार्ग चेंज केला, तुम्ही वैदिक वर आला मिल्क चार्जर कडे. तर मिल्क चार्जर तुम्ही देत असताना साधारण प्रमाण कसं देता तुम्ही? आता सुरुवातीला आपण 100 ग्रॅमचा डोस दिला. बर बर बर. सकाळ 100 ग्रॅम, संध्याकाळ 100 ग्रॅम. रिझल्ट फास्ट येण्यासाठी. बर. नंतर मग आता गर्मी वाढली आहे ना, 100 गर्मीमध्ये तर मला असं वाटतं की 100 ग्रॅम पाहिजे. अगदी बरोबर. लॉस सहन करणे गरजेचं आहे. अगदी बरोबर. कारण त्यांनी ज्यावेळेस वातावरण चांगलं होतं, चेंज केलं. मी तर असं ऐकलं, मी आता सर सांगत होते की वातावरण चेंज झालं तर डायरेक्ट काय लोकांचे दूध जे आहेत ना, एक एक कॅन कमी आले. 100 लिटर डायरेक्ट 80 लिटर वाला. आपलं 1 लिटर दूध कमी होतं. माझं सकाळचं रेकॉर्ड चेक करा डेअरी, संध्याकाळचं रक 1.5 लिटरचा डिफरन्स होतो माझा. फक्त याच्यावरती नाही? हा, याच्यावरती नाही. तर अजिबात माझं दूध कमी नाही. अच्छा. 1.5 लिटर जंप होतो इकडे. आता मी जर पहिलीकडे काका म्हणलं तरी तुमचं घर पाहिजे. बरोबर. पण बऱ्याच वेळा गोटा जर शेजारी असेल तर प्रचंड वास येतो. नाही ना, तुमच्या गोट्यामध्ये असा वास हा प्रकार नाही. मासे पाहा कुठं पण तुम्ही, तेच पाहतोय. आता आपण जर कुणी पाहिला तर जनावरांच्या अंगावरती जरी पाहिलं कुठं, मासे नाही तर कुठंच नाहीये. म्हणजे जनावर जर पाहिला तर बघा ना, याच्या खाली जर खायचं पाहिलं तर बघा, जनावरांच्या काहीच नाही ठेवलं त्यांनी. बरेच वेळा काय होतं, जनावर खात नाहीत.
खात्यात आपल्या खात्यात पूर्ण 100% तुमचा चारा काय होतं? आता आमचं पहिलं काय होतं, पहिले गावन काढून गावन फेकायला लागायची, उकाडले वेस्ट उकाडले फेकायला लागायचं, कुठी वाया जायची? हो वाया, आता नाही जायचं, आता कुठेच नाही, आता या ना, आता पुरतच नाही उलट त्यांना। आता बघा, आता ही शेण एवढे लागेल तेवढे सांगायचे, आता हे पण ही शेण आहे, आता हे जनावरांचं बघा, आता हे सगळं शेण एकदम घट्ट शेण पडले बघा, आता बघा हे जर देशी गाईचं शेण असल्यासारखं वाटते बघा, प्रत्येक गोष्ट आणि जनावर ते चमक पाहिली आणि हेल्थ पाहिली, तब्येत तब्येतच्या बाबतीत तुम्ही काय सांगा, किंवा चमक जी आली त्यांच्यावर नॅचरल गोष्ट तो काय सांगा? पहिले अशी नव्हती, काय झालं मी आता याच्या आधी शेंगदाणा पेंड चालू केली, बर मला 45 रुपयाने आपली तेल गाण्याची शेंगदाणा पेंड मिळत होती, बर मी तो प्रयोग केला का, माझ्या गाळ्या पूर्ण वाळून गेल्या होत्या, कलर नव्हता, अजे काळा कलर आहे का, तांबूस तांबूस कसे जाते पूर्ण गाळ्याचे सगळ्या माझे, मग मी शेंगदाणा पेंड चालू केले, एक 3-4 क्विंटल शेंगदाणा पेंड चालले, पण मला काय हा वाहतो रिझल्ट नाही मिळाला, नंतर मग मला हे मिरची अर्जनची माहिती मिळाली, नंतर मी चालू केलं तर माझ्या गाळ्यांच्या बऱ्यापैकी म्हणजे 100% तर मी समाधान। डिग्री विषय मी सांगत होता, फॅट विषय, तर तो एक अनुभव सांगा ना मला, आता दूध तर तुमचं डायरेक्ट 12 लिटर नि वाढलं, मी 6-7 लिटर 7-7 लिटर, पण एक डिग्री फॅटच्या बाबतीत जर पाहायला गेले किंवा त्याची जर क्वालिटी पाहायला गेली तर एक वेगळे पण इतरांच्या तुलनेत तुम्ही काय सांगा? आहे ना वेगळे पण आहे ना, आता आम्ही घरी दूध हेच खातोय, लोक गायांचं दूध, जर्षी गायांचं दूध खायला नको म्हणतात, आम्ही हेच दूध खातो आणि काहीच अडचण नाही, आमचा हा गडी दूध नव्हतं पीठ बार का, बर अरे पण नव्हतं, बर हा तो आता दूध खातो आवडीने, तू दूध खातो का रे? दुधाचे साय मध्ये पण क्वालिटी तर हे झाले, साय खूप जाड येते दुधाचे, एकदम जाड येते साय, म्हणजे ज्या गाईचं दूध लोक तोंडात धरत नाहीत त्याचा स्वतः मालक खातोय, आपण खातो म्हणजे म्हशीचं दूधच खात नाही आपण, एवढ्या क्वालिटीने भरायची। आता पाठीमागच्या एका गाईचा तुम्ही हा अनुभव सांगत होता, ही जी गाई आहे तुमची, आता ही जी गाई तुमची ह्या गाईचे अनुभव सांगत होता की तिला काहीतरी झालं होतं, थोडासा तो एक अनुभव सांगा ना आम्हाला, ती काय झालं आपलं जाम जाते पोटाने, आजारले त्रस्त होते ती, बर तिला पूर्ण काड्यात होते त्या खाल्ल्याच्या नंतर शेणात पूर्ण काड्या, म्हणजे 45% सुद्धा पचन नव्हतं होते, आपण एक तिला ट्रीटमेंट केली डॉक्टरांकडून, एक 10-15 दिवसाचा कोर्स झालेला आहे, त्याच्यातनं ती काय हे नाही झालेले, फरक नाही पडला ट्रीटमेंटचा, मग मिल्क चार्जर चालू केल्यानंतर ती दुधाला पूर्ण कमी पडली होती, बर 1 लिटर दुधावर आली ती, आता तिचं 2 टायमाला 10 लिटर दूध आहे, काय बोलतात एवढी वाढ झाली, म्हणजे आपण अजून सुधारणा होती तिच्यामध्ये, अजून सुधारणा रिकवर होते, रिकवर होती, तब्येत कमी झाली, तब्येत कमी झाली, पूर्ण खराब झाली, वाळून गेली पूर्ण, पण ती आता चांगली झाली, ते आता होईल एका महिन्यात 1.5 महिन्यात अजून। आता मला विचारायचं सर की बरेच शेतकरी आहेत की ज्यांना झटपट रिझल्ट पाहिजे, म्हणजे त्यांची थांबण्याची इच्छा नाहीये, 4-5 दिवसात लगेच तूप दिलं की रूप पाहिजे, नाही मग ते कसं होतंय माहितीये का, त्याला बिझनेस नाही म्हणायचं, मग फक्त जोडधंदा करणारे शेतकरी आणि शोषण म्हणायचं, शोषण म्हणजे जनावरांचं शोषण करून सगळं हे करताय, तुम्ही पोषण करून दुधाचं, पण जर तुम्ही कोंबडी कापून जर अंडी एकदमच खायचा प्रयत्न केला तर तुमचे अंडे एक दिवस संपणार जाणार आहेत ना, बरोबर की नाही? आता तुम्ही आम्ही एवढे गोट्यात फिरलो आणि तुमचं जर गायांचं जर पाहिलं तर तुमच्या गायांच्या अंगावरती ज्याला आपण म्हणतो ना जी ताकद किंवा जी जनावरांच्या अंगावरती जी चमक आहे किंवा जी भरीव शरीर आहे ही मला इथं आल्यानंतर दिसतंय, बरोबर की नाही? आता बघा इकडच्या साईडला बघितलं बघा, ही जे जनावर आहे पाठीमागे बघितलं, आता बघा हे गाय बघितली, ही गाय जर बघितली तर तुम्हाला एकदम वेगळे पण वाटते बघा, ह्या गायची तब्येत पाहिली तर बघा कशी जबरदस्त, म्हणजे असं नाही की एकच गाय आहे इथं, सगळ्या गाय बैल त्यांचं काय झालं शरीर भरून आले, आता बघा ह्या पाठीमध्ये तुमचं शेण आहे बघा, ह्या पाठीमध्ये शेण असं खाली, आता हे शेण असेल बघा अगदी घट्ट पडतंय, नाही तर बऱ्यापैकी काय होतं जनावरांचं पातळ शेण येत, आता बघा हे शेण बघा बघा, पूर्ण शेण जर पाहिलं तर एकदम घट्ट पडतंय बघा, म्हणजे आपल्या समोरच आहे की एकदम घट्ट शेण पडू राहिलं, आता बघा हे शेण आहे आता अगदी घट्ट पडले बघा, म्हणजेच काय आपण जर पाहायला गेलं आता शेण एक मोठी समस्या झाली, पातळी राहिलं तिला पचन नाही होत, पचन नाही, तुम्ही शेणाच्या बाबतीत पण काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? शेणाच्या बाबतीत काय सांगणार आहे, आता एकच महिना झाला आपला अनुभव सांगून, हा तेवढ्यातच फरक जाणवतो, फरक जाणवतो एकच, अगदी बरोबर अगदी बरोबर। इथं जी तमाम शेतकरी तुमच्या गावामध्ये शिरूर भागामध्ये अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा मिल्क चार्जचा एक अनुभव आणि जिथं शेतकरी चुकतात तिथं बदल करण्याचा एक अनुभव तुम्ही काय सांगा? केलं पाहिजे, आता काय होतंय मी मस्त मिल्क चार्जर पेक्षा हाय क्वालिटीचे मिनरल मिक्सर वापरलेलं माणूस आहे मी, बर आता हे आपल्याला ह्याच्यापेक्षाही जास्त, पण ते काय केमिकल युक्त आहे सगळं, आयुर्वेदिक काहीच नाही त्याच्यामध्ये, पावडर वगैरे चालतो आपण वेगवेगळे आणून, पूर्ण केमिकल युक्त आहे, आपण ते पूर्ण बंद करून फक्त मिल्क चार्जरच चालतो, माझा आताही काही 4थी बकेट आहे,
विश्वास काम के फरक तुम्हारा दिस्तो बरोबर आहे की नाही आणि गाय पे तुमची पाठीमागे स्वतः सांगू राहिली तिची चमक तिची असणारी सगळं सांगू राहिली तुमच्या बरोबर आहे की नाही ओके सर थँक्यू